मध्य प्रदेश नागपुर भंडारा गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मध्य प्रदेशातील संजय सरोवर व गोसे खुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। पुरामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले। जिल्ह्यातील गडचिरोली नागपूर गडचिरोली चारमोशी आष्टी आलापल्ली आष्टी चंद्रपूर हे मार्ग बंद झाले। आष्टी चंद्रपूरला जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावरून 6 फूट पाणी वाहत आहे। शनिवारी रात्रीपासूनच हा मार्ग बंद आहे तर गडचिरोली नागपूर मार्गही 2 दिवसांपासून बंद आहे। वडसा शहरात पाणी घुसल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तर गडचिरोली नजीकच्या कोडगल बॅरेजवर काम करणाऱ्या मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय। गडचिरोली शहरातील आरमोरी रोडवरील प्लॅटिनम शाळा गुलमोहर कॉलनी तसेच विसापूर वाड्यातही पाणी घुसलं। या पुरामुळे पिके पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय। वैनगंगा नदी काठावरील अनेक गावांना पुराचा चांगलाच तडाखा बसलाय। नदी काठावरील गावे जलमय झालीय। कोटगल जवळील पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले। सन 1994 नंतर आलेला हा सर्वात मोठा पूर आहे। आज संध्याकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली व शासनाकडून लवकरात लवकर मदत दिली जाईल असे आश्वासन दिले। सेना महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली मंगेश पोर्टे। आपण सध्या गडचिरोली जिल्ह्यातील हा शेवटचा टोका आष्टी गाव म्हणून आणि गडचिरोली जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये सगळीकडे शेतकऱ्यांचं खूप प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे। आपण पाहू शकतो की गेल्या दोन दिवसापासून प्रचंड मोठा महापूर आपल्या गडचिरोली जिल्ह्यात आज 15 ते 20 वर्षांनंतर आज आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हा जो सीमावर्ती भाग आहे हा छत्तीसगड महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन्ही जिल्ह्याला जोडणारा हा मेन रस्ता आहे। आणि या मेन रस्त्यावर आता आपण सध्याची परिस्थिती पाहू शकतो की हा एक छोटासा नाला आहे। हा छोट्याशा नाल्यावरून पाणी जाऊ लागलं आहे आणि तिकडे शेतकऱ्यांची शेती आहे आणि हे ते संपूर्ण पाण्याखाली आली आहे। आपण पाहू शकतो हे सध्या आता आपल्याला दिसत आहे की धानाची शेती आहे आणि हे गडचिरोली जिल्ह्याचं मुख्य पीक म्हणून ओळखला जातो आणि ह्या पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं दिसत आहे। आपण पाहू शकतो इथे काही पोलीस कर्मचारी आहेत इथं हे गेल्या 6 महिन्यापासून इथं म्हणजे टेंट वगैरे टाकून सनन कर्मचारी इथं आहेत आणि ह्या पूर परिस्थितीसुद्धा हे जवान गडचिरोली जिल्ह्यातील जे जवान आहेत ते इथं म्हणजे सरकारला एक चांगल्या दर्जेचं एक मदत करण्याचं काम करत आहेत। आम्ही पाहू शकतो की गेल्या 6 महिन्यापासून कंटिन्यू म्हणजे एक आष्टी एक छोटंसं पोलीस स्टेशन आहे जवळपास 100 कर्मचारी आहेत तिथं आणि तेवढेच कर्मचारी असूनसुद्धा गेल्या 6 महिन्यापासून इथं त्यांचं एक टेंट बांधल्या समोर आपण पाहू शकतो समोर आहे ते झाड असल्यामुळे आपल्याला दिसून नाही राहिलं। आता आपण समोर जो आपल्या बघतो की गाड्यांचं प्रचंड मोठी रांग लागलेली आहे तिथं पण बॅरिकेड चंद्रपूर जिल्ह्यातले काही पोलीस गोंडपी पोलीस स्टेशन म्हणून आहे समोर तिथले पण बॅरिकेड्स लावून सन्यान तिथं पण तगडा बंदोबस्त त्यांनी लावला आहे आणि कुठलाही घातपात होऊ नये त्यासाठी पोलीस बंदोबस्त सगळ्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आणि आपण पाहू शकतो की इथं कर्मचारी जे आहेत तिथून 3 फूट पाण्यातून सुद्धा 4 ते 3 फूट पाण्यातून सुद्धा कर्मचारी तिथं पहारा देत आहेत। त्याच्यामुळे आता हा पूर केव्हा उघडेल याचेच आज गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी किंवा जे कर्मचारी आहेत आणि इतर जे बिझनेस मॅन लोक आहेत जे व्यावसायिक लोक आहेत ते सुद्धा यांच्या पुराची वाट पाहतात। काही राज्यातली गाड्यासुद्धा आपण पाहू शकतो की अडून आहेत तिथं आणि त्याच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रचंड मोठा नुकसान आपला आज झालेला आहे। आपण पाहू शकतो की हा जो पुली आहे पुलीवरून कमसेकम 3 ते 4 फूट पाणी आहे आणि ते पाणी असल्यामुळे आज हा पुराचा गावात सुद्धा शिरकाव झालेला आहे। आपण पाहू शकतो त्या बाजूला गाव आष्टीचं एक गाव आहे वार्ड नंबर 4 म्हणून ते तिथं अंग्रेजकालीन रेस्ट हाऊस आहे। त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की तिथंसुद्धा 1.5 ते 2 फूट पाणी असल्यामुळे तिथल्यासुद्धा लोकांना आज तहसील ऑफिसच्या याच्याने आर.आर. पटवारी यांनी त्यांना तिथून स्थलांतरित करण्यास विनंती केली आहे। आता गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती अशी आहे की चारही बाजूने पावसाने वेळ घातलेला आहे।
तो मग शिरोंचा असेल, कटानी गडचिरोली असेल, हरणघाट असेल, ब्रह्मपुरी मार्ग असेल, वर्सा असेल, हे सर्व पाण्याखाली वेढल्या गेलेलं आहे। त्यासाठी शासनाला एवढीच विनंती करते जनता की ह्या लवकरात लवकर काहीतरी शेतकऱ्यांसाठी मदत करावी। सीएनआय महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन मनोज मुजुमदारचा मंगेश पोर्टे गडचिरोली। की गाड्यांचं प्रचंड मोठी रांग लागलेली आहे, तिथं पण बॅरिकेड चंद्रपूर जिल्ह्याचे काही पोलीस गोंदपी पोलीस स्टेशन म्हणून आहे समोर, तिथले पण बॅरिकेड्स लावून सगळ्यां तिथं पण तगडा बंदोबस्त त्यांनी लावला आहे आणि कुठलाही घातपात होऊ नये त्यासाठी पोलीस बंदोबस्त सगळ्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आणि आपण पाहू शकतो की इथं कर्मचारी जे आहेत तिथून चार ते तीन फूट पाण्यातून सुद्धा कर्मचारी तिथं पहारा देत आहे। त्याच्यामुळे आता हा पूर केव्हा उघडेल याचेच आज गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी किंवा जे कर्मचारी आहेत आणि इतर जे बिझनेस मॅन लोक आहेत, जे व्यावसायिक लोक आहेत, ते सुद्धा यांच्या पुराची वाट पाहत आहेत। काही राज्यातली गाड्यासुद्धा आपण पाहू शकतो की अडून आहेत तिथं, आणि त्याच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रचंड मोठा नुकसान आपला आज झालेला आहे। आपण पाहू शकतो की हा जो पुल आहे, पुलावरून कमसेकम 3 ते 4 फूट पाणी आहे आणि त्या पाणी असल्यामुळे आज हा पुराचा गावात सुद्धा शिरकाव झालेला आहे। आपण पाहू शकतो त्या बाजूला गाव आष्टीचं एक गाव आहे वार्ड नंबर 4 म्हणून, ते तिथं अंग्रेजकालीन रेस्ट हाऊस आहे। त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की तिथंसुद्धा 1.5 ते 2 फूट पाणी असल्यामुळे तिथल्यासुद्धा लोकांना आज तहसील ऑफिसच्या याच्याने आर आय पटवारी यांनी त्यांना तिथून स्थलांतरित करण्यास विनंती केली आहे। आता गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती अशी आहे की चारही बाजूने पावसाने वेळ घातलेला आहे। तो मग शिरोंचा असेल, कटानी गडचिरोली असेल, हरणघाट असेल, ब्रह्मपुरी मार्ग असेल, वर्सा असेल, हे सर्व पाण्याखाली वेढल्या गेलेला आहे। त्यासाठी शासनाला एवढीच विनंती करत आहे जनता की ह्या लवकरात लवकर काहीतरी शेतकऱ्यांसाठी मदत करावी। सीएनआय महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन मनोज मुजुमदारचा मंगेश पोर्टे गडचिरोली। ठीक आहे।